आणि या पत्रकार परिषदेचा जो मुख्य असा मुद्दा आहे की राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्या माध्यमातून जे राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक आहे मान्यवर वामन मेश्राम साहेब यांनी दिनांक 25 जून 2022 रोजी भारत बंदची आज दिलेली आहे। आणि या भारत बंदचा सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की भारत देशाची एकता आणि अखंडता जी धोक्यात आलेली आहे या विरोधामध्ये आम्ही हे भारत बंद चालवत आहे आणि देशव्यापी हे भारत बंद असल्यामुळे त्याचाच एक भाग म्हणून जळगाव शहर आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये या भारत बंदच्या आंदोलनाची गतिविधी जोरात चालू आहे। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे साथियो की वर्तमान भारतामध्ये RSS आणि BJP च्या माध्यमातून असे काही मुद्दे घेतलेले जात आहेत की त्या मुद्द्यामुळे आज आमच्या देशामध्ये एक विशिष्ट समाज म्हणजे मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे। तुम्ही ज्ञानवापीचा मुद्दा बघा, मथुराचा मुद्दा बघा आणि ह्या अशा मुद्दे घेऊन आज वर्तमानमध्ये 2022 चालू आहे ह्या मुद्द्याला घेऊन RSS आणि BJP 2024 निवडणुकीची तयारी आपल्या देशामध्ये करत आहे। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की भारताच्या संविधानाचं जर तुम्ही प्रास्ताविक वाचलं तर भारताचं संविधान असं सांगतं की आम्ही भारताचे लोक, मग आम्ही जर भारताचे लोक असतील आणि या देशामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय प्रस्थापित करण्याची जबाबदारी ज्या लोकप्रतिनिधीवर असेल तर आज त्याच लोकप्रतिनिधीद्वारे प्रेषित पैगंबर साहेबांच्या विरोधामध्ये आक्षेप घेणारं वक्तव्य केलं जातं आणि इंटरनॅशनल लेवलवर 58 देश त्या स्टेटमेंटची निंदा करतात आणि भारताची इंटरनॅशनल लेवलवर बदनामी होते। पण आज आमच्या देशामध्ये नुपूर शर्मा यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की भारतामध्ये अशा गोष्टी ज्या घडत आहेत, अशा प्रकारचे मुद्दे भारतामध्ये वारंवार जर उचलले जात असतील तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की भारत या देशाची जर आम्ही हिस्ट्री वाचली तर भारत देश अनेक वेळा तुटलेला आहे आणि तुटण्याचं कारण हेच आहे, जातीवाद, नस्लभेद आणि धर्मवाद। आज वर्तमान भारतामध्ये तीच परिस्थिती RSS आणि BJP च्या माध्यमातून डोळ्यासमोर ठेवली जाते आहे आणि भारत देश तोडण्याचं षडयंत्र आज आमच्या देशात चालू आहे। भारतामधले प्रमुख्याने SC ST आणि जे OBC चे लोक आहेत यांच्या हजारो समस्या आमच्या देशामध्ये निर्माण झालेल्या आहेत। त्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की 1871 पासून आमच्या देशामध्ये जातीय जनगणना होत होती आणि 1931 प्रमाण आहेत की आमच्या देशामध्ये OBC लोकांचं प्रमाण हे 52% आहेत। OBC लोकांचं प्रमाण आमच्या देशामध्ये जर 52% असेल त्यावेळेस पाकिस्तान भारतामध्ये होता, आज खऱ्या अर्थानं जर जातीय जनगणना झाली तर OBC लोकांचं प्रमाण आमच्या देशामध्ये 65% वरती जाईल आणि OBC लोकांची जर जातीय जनगणना झाली तर शासन आणि प्रशासनामध्ये OBC लोकांना 65% हक्काधिकार मिळेल। OBC समूह जागृत होऊन आहे, OBC समूहाची जातीय जनगणनेचा मुद्दा डायव्हर्ट केला जावा या उद्देशाने RSS आणि BJP च्या माध्यमातून हिंदू मुसलमानांचा मुद्दा पुढे केला जातो आणि हिंदू मुसलमानांचा मुद्दा ज्यावेळेस पुढे येतो त्यावेळेस SC ST आणि OBC लोकांच्या ज्या मूळ समस्या आहे त्या दाबण्याचं काम आमच्या देशामध्ये केलं जातं। सांगण्याचा मुद्दा असा आहे की आमच्या देशामध्ये नद्यांची गिनती होते, दगडांची होते, पर्वतांची होते, एवढंच काय गदळ्यांची होते, हिजड्यांची होते, पण आमच्या देशामध्ये OBC ची गिनती होत नाही। मग एवढ्या मोठ्या समूहाने जर OBC वर्ग आमच्या देशामध्ये असेल आणि भारताचं संविधान असं सांगतं की संख्याच्या अनुपात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, पण आज खऱ्या अर्थानं OBC लोकांची आमच्या देशामध्ये जातीय जनगणना होत नाही आणि OBC चा जर पॅरल SC ST चे जे लोक असतील, आज आदिवासीचं अलगीकरण होत आहे, आज SC लोकांच्या संदर्भात मोठे त्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, अशा मुद्द्याला लक्ष न घालतात
सांगितलं असं जातं की सरकार हे मायबाप असतं आणि मग सरकार जर मायबाप असेल तर सरकारने देशामध्ये राहिलेल्या लोकांच्या समस्याचं समाधान करायला पाहिजे. पण सरकार काय करते आहेत, मंदिराखाले नेमकं काय आहेत हे शोधण्याचं काम आज वर्तमान भारतामध्ये सरकार करत आहे. सरकारने काय केलं पाहिजे की सरकारने या देशामध्ये राहणारे ते 83.60 करोड लोक ते दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहेत यांचं कल्याण आणि यांचं उत्थान कसं होईल यांच्यावर लक्ष देण्याचं काम या सरकारने केलं पाहिजे. आज आदिवासी लोकांच्या मोठ्या समस्या आमच्या देशामध्ये निर्माण झालेल्या आहेत. आदिवासीचं अलगीकरण होत आहेत. SC ST OBC लोकांचं शिक्षण आणि आरक्षण या देशामध्ये संपवण्याचं काम चालू आहे. एवढं होत असताना सरकार याकडे लक्ष देत नाही तर सरकार देशाची एकता आणि अखंडता धोक्यात आणण्याचं काम या देशामध्ये करत आहेत. म्हणून राष्ट्रीय परिवर्तन जो मोर्चा आहे बंधुजनो हे काही संघटन नाही किंवा हे एका संघटनेचं बॅनर नाही. कारण की भारत सांगितलं असं जातं की भारत हा कृषी प्रधान देश आहे. त्यापुढे मी जाऊन असं सांगेन की भारत हा जातीप्रधान देश आहे. कारण की जगाची जर तुम्ही व्यवस्था बघितली तर जगाच्या व्यवस्थेमध्ये जाती या जनावरामध्ये असतात, जगामध्ये जाती नाहीत. पण भारत असा महान देश आहे की त्या देशामध्ये 6,000 जाती आणि 72,000 पोट जाती आहे आणि जाती व्यवस्था क्रमिक आहे. एक जात दुसऱ्या जातीला दाबण्याचं आमच्या देशामध्ये काम करतं. म्हणून राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून ज्या काही संघटना आहेत तर 5,00,000 संघटना आमच्या देशामध्ये आहेत त्या संघटनेला जोडण्याचं काम करून एक कॉमन प्लॅटफॉर्म आम्ही तयार करण्याचं काम करत असेल. आणि इथला 85% बहुजन समाजाचे जे लोक आहेत ते इथले मूल निवासी लोक आहेत. इथल्या खऱ्या अर्थाने ते शासनकर्ते जमातचे लोक व्हायला पाहिजे. म्हणून 85% बहुजन समाजाच्या लोकांना जोडण्याचं काम या राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळात करणार आहोत. आज जळगाव आणि जळगाव जिल्ह्यामध्ये हे कामाचं गतिविधी आम्ही करत असताना अनेक सामाजिक संघटनेच्या लोकांनी आम्हाला या भारत बंदला पाठिंबा दिलेला आहे. तर येणाऱ्या 25 जून रोजी जो आम्ही भारत बंद करत आहोत, हा भारत बंद करणं म्हणजे हिंदू आणि मुसलमानाचा मुद्दा नाही आहे. सर्वप्रथम या देशाचा मी नागरिक आहे आणि या देशाबद्दल मला प्रेम आहे आणि राष्ट्रप्रेम या नात्याने हा देश अखंडित राहिला पाहिजे, हा देश सुरक्षित राहिला पाहिजे आणि या देशाचे नागरिक सुरक्षित राहिले पाहिजे, त्यांचे फंडामेंटल राईट्स हे सुरक्षित राहिले पाहिजे आणि जागरूक नागरिक या उद्देशाप्रते समाजामध्ये आणि देशामध्ये शांतता कशा पद्धतीने प्रस्थापित होईल या उद्देशाप्रते प्रति आम्ही हे भारत बंद करत आहोत. आता सर्वात महत्वाचा मुद्दा, भारत बंद करण्याच्या संदर्भात लोकांची एक वेगळी मेंटॅलिटी झालेली आहे. भारत बंद करायचं म्हणजे रस्त्यावर यायचं, जबरदस्ती दुकानदार लोकांचे शटर खाली टाकायचे, घोषणाबाजी द्यायच्या, नारे द्यायचे आणि हुल्लडबाजी माजायची, अशा पद्धतीने आम्ही भारत बंद करणार नाही. कारण की आम्ही भारतीय संविधानाला मानणारे लोक आहोत आणि भारतीय संविधानाला मानणारे लोक आम्ही कदापि हिंसेचं समर्थन करत नाही. तर भारतीय संविधानाने Article 19 प्रमाणे आम्हाला जे हक्क अधिकार बहाल केलेले आहेत, जे फंडामेंटल आम्हाला बहाल केलेले आहेत, जे भाषण स्वातंत्र्य आहेत, संघटन बनवण्याचं स्वातंत्र्य आहे आणि निःक्षत्रिय जमण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याच अधिकाराचा वापर करून आम्ही येणारे भारत बंद करणार आहे. आणि आम्ही कोणत्याच प्रकारची कोणावरती जबरदस्ती करणार नाही. फक्त आणि फक्त समाजामध्ये जे विवेकवादी लोक आहेत, जे बुद्धिवादी लोक आहेत, जे मानवतावादी लोक आहेत, त्या लोकांपर्यंत आमचा हा मुद्दा पोहोचवण्यासाठी या उद्देशाप्रती आम्ही हे भारत बंदचं आंदोलन उद्या चालवणार आहे. तर पत्रकार बांधवांना मी विशेष विनंती करीन की लोकशाहीचा जो चौथा पिलर आहे तो मीडिया आहे आणि खऱ्या अर्थानं मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होते आणि घडते आहे. शोषित, वंचित आणि दबलेल्या लोकांचा आवाज म्हणजे मीडिया आहे. तर मी मीडियाच्या बांधवांना विनंती करतो की मोठ्या प्रमाणात ह्या मुद्द्याला आपण समोर ठेवून आणि ह्या सर्व प्रकारच्या बातम्या समाजामध्ये प्रसारित करून आपण ह्या बंदला सहाय्य कराल अशी आशा आणि अपेक्षा वाढवतो. आयोजक आणि संयोजक यांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि सन्माननीय पत्रकार बंधू,
बऱ्याच वेळपासून इथे बसलेले आहेत आणि त्यांना त्यांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद राजू. या ठिकाणी बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक राजू खरे यांनी अशी अतिशय सविस्तर असं 25 जून रोजी जो भारत बंद आहे त्यांनी चौकशी माहिती दिली. मी यानंतर बहुजन क्रांती मोर्चाचे राज्य सदस्य संयोजक माननीय सुमित दाहिरे यांना विनंती करतो की त्यांनी भारत बंद सर्व संदर्भात आपलं मार्गदर्शन करायचं. धन्यवाद. या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचं मनापासून मी स्वागत करतो. या पत्रकार परिषदेला जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे ती पत्रकार परिषद राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, सामाजिक बहुजन क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा यांच्या विद्यमानाने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि त्याचं मुख्य कारण 25 जूनला भारत बंद होतो आहे. तर या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे, मौर्य क्रांती संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र लाडगे सर, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक राजूभाऊ खरे, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा प्रभारी विजय सुरवाडे, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमजदभाई रंगळे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शाकिर शेख, 358 जो जळगावमधला सामाजिक ग्रुप आहे त्याचे अध्यक्ष पंकजभाऊ सोनवणे आणि ठाकूर समाजाचे नेते आमचे मित्र सुरेश ठाकूर या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. परवा दिवशी आमची जळगावमधल्या सर्व सामाजिक संघटनांची मीटिंग झाली. त्या सामाजिक संघटनांमध्ये लोकसंघर्ष मोर्चाचे सचिनभाऊ धांडे होते, आदिवासी टोकरी कोळी समाजाचे गणेश सोनवणे होते, त्याचप्रमाणे हरुण नवी होते, मोहनभाऊ होते, मोहनभाऊ गुमाने होते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक संघटनांचे लोक परवा दिवशी मीटिंगला होते. आज ते त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे या ठिकाणी येऊ शकलो नाही, परंतु त्यांनी आणि करीम सालार सरांनी हे आझाद विचार मंचचे प्रमुख आहेत, महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत मौलाना आझाद विचार, तर त्यांचं एक पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी आलेलं आहे. या सर्व लोकांचे मी आभार मानतो. मित्रांनो, उद्याचा जो भारत बंद आहे तो आगळा वेगळा आहे. आम्ही सतत 7 दिवसांपासून SC ST OBC आणि मायनॉरिटीच्या लोकांमध्ये त्यांचं विचार परिवर्तन करण्याचं काम करतो आहे. भारत बंद का आहे याविषयी आम्ही त्यांना सांगत आहोत. आता भारत बंद का करायचा आहे, तर देश 15 ऑगस्ट म्हणून 47 स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाला याचा अर्थ या देशाचे दोन तुकडे पडले, म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा या ठिकाणी धार्मिकता अत्यंत टोकाला पोचलेली होती आणि धार्मिकता अत्यंत टोकाला पोचल्यामुळे या अखंड वाराचे भारताचे दोन भारत झाले. एक काही लोक पाकिस्तानात गेले आणि काही लोक भारतात राहिले. माझी आपल्याला विनंती आहे की जसाही देश स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाला मानणारी राज्यघटना निर्माण झाली आणि या देशातील जे वंचित लोक होते, जे हक्क अधिकारापासून वंचित होते, ते SC ST OBC संविधानाने संविधानिक अधिकार दिले आणि हे मनुवाद्यांना त्या दिवसापासून सहन झालं नाही आणि मग त्यांनी धार्मिक ध्रुवीकरण करायला सुरुवात केली. आज जे इस्लाम धर्मीय आहे त्यांना कोपऱ्यामध्ये ढकललं जात आहे. त्यांचं काय कारण? त्यांचं खरं टार्गेट RSS आणि BJPचं खरं टार्गेट या देशामधला शेड्यूल का शेड्यूल ट्राईब आणि OBC आहे, कारण की यांना संविधानिक हक्क आणि अधिकार मिळालेले आहे. तुम्ही मंडल आयोगाचा अभ्यास करा. मंडल आयोगामध्ये ज्यावेळेस OBC हळूहळू जागृत होत होता, तर OBC जागृत होत असल्यामुळे तो त्याचा हक्क अधिकार मागत होता. त्यावेळेस RSSच्या लोकांनी बाबरी मस्जिद पाडली,
आणि जे मंडल ओबीसींच्या हक्कांना अधिकारासाठी स्थापन करण्यात आलं होतं ते मंडल कडून एका मंडलकडे गेलं, त्या ठिकाणी धार्मिक ध्रुवीकरण झालं, लोक बाबरी मस्जिद मागे लागले आणि हक्क अधिकारांची जी लढाई होती ती लढाई त्या ठिकाणी संपली। मित्रांनो, बाबरी मस्जिदचं प्रकरण संपलं, आता तरी या देशामध्ये अमन राहील अशी लोकांना आशा होती। 370 कलम संपवलं, अमन राहील, लगेच त्यांनी ज्ञानव्यापीचा मुद्दा काढला, लगेच हिजाबचा मुद्दा काढला, लगेच भोंग्याचा मुद्दा काढला, लगेच आता पूर्ण भारतामध्ये दंगलीचं वातावरण तयार झालं आणि दंगलीचं वातावरण तयार झाल्यामुळे या भारताच्या एकतेला आणि अखंडतेला धोका पोहोचला। नुपूर शर्माच्या या तथाकथित अभद्र टिप्पणीमुळे 57 देशांनी भारताची बदनामी केली, भारताची निंदा केली आणि जाहीर निषेध केला। एवढी बदनामी यापूर्वी भारत देशाची कधी झालेली नव्हती। म्हणजे नुपूर शर्मामुळे या देशाची बदनामी आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली। मित्रांनो, जर आमच्यासारख्या सामान्य माणसाने जर एखादा व्हिडिओ टाकला तर त्या व्हिडिओची दखल घेतली जाते आणि त्या माणसावर केसेस ठोकल्या जातात। आणि नुपूर शर्मा नावाच्या एका प्रवक्त्याबाईने अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय बदनामी करणारी पोस्ट टाकली, तिला फक्त बीजेपीवाल्यांनी निलंबित केलेलं आहे, तिच्यावर कोणत्याही प्रकारचा FIR दाखल केलेला नाही। मग या देशामध्ये सामान्य माणसाला वेगळा न्याय आणि एखाद्या माणसाला वेगळा न्याय असं होऊ शकतं का? अजिबात होणार नाही। याच्या विरोधात आमची लढाई आहे। तिच्याबरोबरच्या जिंदाल नावाच्या माणसाने एक अर्ज केला की मला धमक्या येत आहेत, लगेच त्याला प्रोटेक्शन देण्यात आलं। हा काय प्रकार आहे? याच्या विरोधामध्ये जनमत तयार करण्यासाठी आम्ही उद्याचा भारत बंद ठेवलेला आहे। कारण की खरी समस्या त्यांची मुसलमानांना नाही, खरी समस्या त्यांची SC ST OBC आहे। SC ST OBC जागृत होऊ नये आणि SC ST OBC चं हक्क आर्थिक अधिकार जे जागृती होते त्या जागृतीचं डायव्हर्शन करण्यासाठी ते हे मुद्दे नेहमी काढत असतात। म्हणून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी तमाम भारतीयांना विनंती करतो की यांना बळी पडू नका। कारण की SC ST OBC मायनॉरिटीचे या देशातले 120 करोड लोक हे रस्त्यावर चालणारे आहे, सकाळी कमवतील तर रात्री खातील। सर्वीकडे अराजकतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे, भारताच्या एकतेला अखंडतेला धोका पोहोचलेला आहे आणि भारताची एकता आणि अखंडता टिकवण्याचं काम आमच्या पूर्वजांनी केलं, SC ST OBC आणि मायनॉरिटीच्या लोकांनी केलं, तसं आम्हाला पण करायचं आहे। उद्याचा भारत बंद अत्यंत नियोजित पद्धतीने आम्ही केलेला आहे। आमच्यापैकी कोणीही रस्त्यावर उतरणार नाही, आम्ही कोणत्याही दुकानदाराला बळजबरी करणार नाही। आम्ही फक्त 7 दिवसांमध्ये त्यांना विनंती केली की भारताची एकता आणि अखंडता तोडण्याचं हे षडयंत्र आहे, हे षडयंत्र अशा मी तुम्हाला ज्या पद्धतीने निवेदन केलं त्या पद्धतीने आम्ही लोकांना सांगितलं, लोकांना ते समजलं। आम्ही त्यांना विनंती केली की आम्ही तुम्हाला दुकान बंद करण्याची विनंती करतोय, तुम्हाला दुकान बंद करायचं असेल तर करू शकता आणि स्वतःच्या मर्जीने तुम्ही दुकान बंद करा। आणि मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे की त्यांनी त्यांचे दुकानं उद्या बंद ठेवावेत, रिक्षा बंद ठेवाव्यात, टपऱ्या बंद ठेवाव्यात। पण एक विनंती करतो, रस्त्यावर कोणी येऊ नका। कोणत्याही मुस्लिमेतर दुकानदाराचं दुकान बंद करण्याची सक्ती करू नका आणि ते करणार पण नाही अशी मला आशा आहे। उद्या आम्ही कोणत्याही पद्धतीने रोडवर फिरणार नाही। आम्ही 7 दिवस लोकांचं कन्व्हिन्सिंग केलेलं आहे, आम्ही लोकांचं विचार परिवर्तन करण्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत गेलेलो आहोत। त्याच्यामुळे उद्या जर काही वाईट घटना घडली, काही लोक आमचं अजिबात त्यांना समर्थन असणार नाही, ज्या लोकांनी केलं असेल त्यांना पोलीस प्रशासनाने कोणत्याही पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करावी। आमचा कोणताही कार्यकर्ता, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, सामाजिक बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चाचा कोणताही कार्यकर्ता उद्या रस्त्यावर दुकानं बंद करण्यासाठी फिरणार नाही। लोकांनी त्यांना वाटलं भारताची एकता आणि अखंडता अबाधित राहावी, ज्या लोकांना वाटतं त्यांनी स्वयंस्फूर्तीने हा बंद ठेवावा, आम्हाला सहकार्य करावं आणि भारत बंद करण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य करावं। जर हा भारत बंद यशस्वी झाला
तर जे भारताची एकता आणि अखंडता नासवण्याचं काम करतायत त्यांची याच्यापुढे हिम्मत होणार नाही कोणत्याही लोकांना टार्गेट करण्याची। अबागलबुवा करतात आणि मुसलमान तर आमचे लोक त्या ठिकाणी डायव्हर्शन होतं आणि डायव्हर्शन झाल्यानंतर या देशाचे दोन तुकडे पडतात, एका बाजूला मुसलमान एका बाजूला हिंदू। तर माझी सर्व SC ST OBCना विनंती आहे की यांच्या या अत्यंत घातक अशा प्लॅनिंगला बळी पडू नका। उद्याच्या भारत बंदला आपण सहकार्य करा, शांततेने आपापली दुकानं स्वमर्जीने बंद करा। आमचा कोणताही कार्यकर्ता उद्या रस्त्यावर दुकानं बंद करण्यासाठी फिरणार नाही। शेवटी मी एक आवाहन करतो की आपण आम्हाला सहकार्य करावं, स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावं, भारत बंदला यशस्वी करावं अशी मी विनंती करतो। या ठिकाणी पत्रकारांनी सुद्धा आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने मदत केली म्हणून जळगाव शहरातल्या विविध सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या पत्रकारांचे या ठिकाणी आभार।